धन्यवाद आमचं ऐकल्याबद्दल. पूर्ण पिऊन घ्या ते. चालते आणि हे नाही काय मी सांगतो ना प्रयाग ते युनिव्हर्सिटी फॉल्स आहे हा रिपोर्ट आहे हे नाही का दोन आदेश तरी महत्वाचं हे करा तुम्हाला कोणत्या दुकानात छापली किती नोंद छापली निमंत्रण पत्र मधून पत्र नाही छोट्या छोट्या बाबी तुम्ही घेत होते समितीच्या सरळ सरळ तुम्हाला द्यायचो परिपत्रक त्याच्यात काय त्याच्यात काय आहे 13 परिपत्र 13 आहे ना सूचना हो त्याच्यामध्ये कुठेही कॅब पुरवणे याचा उल्लेख नाही ह्या परिपत्रात तरी तुम्ही कॅब पुरवण्याची ऑर्डर दिली माझं हे अनलिगल आहे की नाही तुम्ही सांगा जाहिरातीमध्ये जे आहे ते पुढे यायला पाहिजे मग तुम्ही कॅब पुरवठा करायची जे तुम्ही ऑर्डर दिली असेल तुम्ही अनलिगल आहे की नाही तुम्ही सांगा बाकी की नाही. श्री अर्जुन युवनाते यांनी आमच्या अप्रायुक्त आदिवासी विकास अमरावती या कार्यालयासमोर 6 दिवसापासून जे उपोषण करत होते त्याच्यात त्यांनी विविध मागण्या आमच्याकडे मागितल्या होत्या. त्यामध्ये प्रमुख मागणी होती त्यांची की प्रतिनियुक्तीवर असणारे जे काही कर्मचारी आहेत सर्व PO ऑफिसला त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करावी आणि धारणी प्रोजेक्ट ऑफिसमध्ये ज्या क्रीडा स्पर्धा 2019 ते 2022-23 झाल्या त्याच्यामध्ये जे टेंडर कॉल केले होते त्या सर्वांची चौकशी करावी अशी त्यांची मागणी होती. तर त्याप्रमाणे आम्ही त्या सगळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्याचं आश्वासन त्यांना दिलं आहे आणि 15 दिवसात ती समिती त्याप्रमाणे त्यांचा सखोल चौकशीचा अहवाल सादर करतील. त्याचप्रमाणे 2022-23 झालेल्या टेंडर प्रक्रियेतील जे कर्मचारी होते श्री गिरडकर या संदर्भात जी तक्रार करण्यात आली होती त्याप्रमाणे त्यांचा जो धारणी प्रकल्प कार्यालयात ते कार्यरत होते तर तिथून आम्ही त्यांचं सेवा ही दुसऱ्या प्रकल्प कार्यालयात वर्ग करण्याचं तसे आदेश केलेले आहेत आणि त्याप्रमाणे ते त्यांचं ते काम त्यांच्याकडून काढून घेतलेलं आहे. आणि औरंगाबाद प्रकल्प कार्यालयाच्या संदर्भामध्ये दुबार लाभार्थ्यांनी जे लाभ देण्याची यादी आम्हाला देण्यात आली होती त्याचा सुद्धा सखोल चौकशी अहवाल औरंगाबाद प्रकल्प कार्यालयाने आमच्याकडे सादर केला आहे. तर त्याप्रमाणे त्याच्यामध्ये जे 2 लाभ दिलेले लाभार्थी होते त्यांचे लाभ काढून घेण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारचं कुठलंही अनियमितता त्याच्यामध्ये झालेली नाही असं त्यांनी आम्हाला प्रकल्प कार्यालयाने कळवलं आहे. त्याचप्रमाणे दिनांक 13 फेब्रुवारी रोजी आम्ही प्रकल्प अधिकारी औरंगाबाद आणि प्रकल्प अधिकारी धारणी यांची सभा श्री अर्जुन युवनाते आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सोबत अपरायुक्त कार्यालय अमरावती इथे आयोजित केली आहे आणि त्यामध्ये अजून काही त्यांच्या मागण्या असतील त्याप्रमाणे त्यांना त्यांच्याशी चर्चा करायचं ठरवलेलं आहे आणि ह्या सर्व आम्ही दिलेल्या आश्वासनामुळे आजचं हे उपोषण अर्जुन युवनाते यांनी मागे घेतलं आहे. तर त्याबद्दल आम्ही आमचे कार्यालय त्यांचे आभारी आहोत. नेमकं दिरंगाई झालेली नाही आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही चौकशी करायला धारणीला आमची टीम पाठवलेली होती त्याप्रमाणे त्यांनी चौकशी अहवाल पण आम्हाला दिला होता
आणि सर्व जे काही त्यांच्या मागण्यांप्रमाणे पत्र जे काही आम्हाला पाठवायचे होते प्रकल्प सर्व कार्यालयांना ते आम्ही दिलेले होते आणि त्याप्रमाणे त्यांची माहिती पण आमच्याकडे आली होती. तर अजूनही त्याच्यातून काही माहिती राहिलेली असल्यामुळे आम्हाला ती पुन्हा एकदा त्यांना सांगून मागवावी लागली. त्याच्यामुळे थोडासा वेळ लागला आम्हाला माहिती द्यायला. अगोदर ते उपोषण सुटलेलं नाही, फक्त आपण स्थगिती दिलेली आहे. 15 दिवसाचं मला आश्वासन मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे गिरडकर होते यांना तात्काळमध्ये त्यांनी दुसऱ्या पीयूमध्ये स्थलांतरित केलेलं आहे. त्याची ऑर्डरसुद्धा आपल्याला भेटलेली आहे, पण मला ते मान्य नसून मी त्यांना औरंगाबादमध्ये पाठवण्याचं म्हटलेलं आहे. तिथे ते सुद्धा पाठवणार आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आपला याची सखोल चौकशी व्हावी, कारण की याच्यामुळे निवड समिती जी आहे निवड समितीने हा घोळ गंभंगाळ केलेला आहे असं स्पष्ट यांच्या अहवालामध्ये आहे. त्यामुळे निवड समितीसाठी स्पेशल विभागीय चौकशी बसवावी अशी एक मागणी आम्ही आता त्यांना दिलेली आहे. त्यांचंसुद्धा त्यांनी आम्हाला आव्हान दिलेलं म्हणजे आश्वासन दिलेलं का ते एक समिती तयार करून 15 दिवसाच्या आतमध्ये ते आम्हाला अहवाल देतील. त्यामुळे औरंगाबादमध्ये जी आश्रमशाळा आहे वारे साहेब आहे ते प्रतिनियुक्तीवर वारंवार मूर्ख बनवण्याचं काम करतात, त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्याची त्यांचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. अशा विविध पद्धतीने ज्या आमच्या मागण्या होत्या त्या मागण्याच्या हेतून त्यांनी आम्हाला पत्रव्यवहार केला आणि मोठ्या मोठ्या चांगल्या पद्धतीने त्यांनी पत्रव्यवहार केला. परंतु मी जर एक सामाजिक कार्यकर्ता जरी असलो तर प्रशासनामार्फत जी दरंगाई झाली त्याचं मी त्याचा निषेध करतो. आणि हे उपोषण म्हणजे सुटलेलं नाही किंवा संपलेलं नाही, हे उपोषण मी नंतरही 15 दिवसांत मांडू शकतो. यांनी जर 15 दिवसाच्या आतमध्ये या सर्व गोष्टी बाबी जर केल्या नाही तर येणाऱ्या 15 दिवसामध्ये माझं उपोषण इतर राहणार नाही. आता विभागीय आयुक्तावर उपोषण राहणार माझं.